ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी द ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र सरकारच्या पाठिंब्यावर धनमान जिहादीचं महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आज नागपुरात विश्व हिंदू परिषदेनं केलेली आहे आज चौदा नोव्हेंबरला विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ पर प्रांत कार्यालय दीनानाथ हायस्कूल समोर धंतोली येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी संबोधित केलेलं आहे पाहुयात ते यावेळी काय म्हणाल्या त्रिपुरा या ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी आंदोलन केले होते अमरावती व अनेक सैरामणी आंदोलन झाले आंदोलनला वेगळंच वळण देण्यात आलं आणि रजा अकॅडमी यांनी ज्या प्रकारे आंदोलन केले के अनेक सगळ्यांनी आपण बघितलं की पोलिसांवरती देखील पथराव झाला आणि काही लोकांचे दुकानं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपल्याला विश्व हिंदू परिषदतर्फे आपण विश्व हिंदू परिषद तर याचा निषेध करतं ह्या सगळ्या ज्या मुस्लिम हिंसाचाराच्या घटना जा घडलेल्या आहेत या खूप सुनियोजित घटना आहेत कारण हजारो मुसलमान एकदम गोळा झालेले अनेक गावी आणि महाराष्ट्रामध्येच हे घडलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक गावी घडलेलं आहे अमरावतीला घडलं पुसदला घडलं दिग्रसला घडलं नांदेडला घडलं माळ्या मालेगावला माले घडलं भिवंडीला घडलं अनेक शहरांमध्ये हे घडलेलं आहे आणि हजारो मुसलमान अचानक गोळा होऊन हिंदूंच्या मार्केटमध्ये दुकानांवर हल्ले करतात ते जाळपोळ करतात ते हे अचानक होऊ शकत नाही आणि ह्याच्या आधीसुद्धा एक दोन दिवस आधी अनेक ठिकाणी बॅनर्स लागून गेले होते धमकवणारे अनेक ठिकाणी सोशल मीडियावर मेसेजेस चालू होते जेव्हा या सगळ्या घटना सुरू आहे तर आश्चर्याचा विषय आहे की कसं सरकारला हे कळलं नाही कसं गुप्तकचर संघटनांना हे कळलं नाही आणि प्रत्यक्ष जेव्हा या घटना घडत होत्या तर पोलीस प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये होते काही ठिकाणी तर पोलिसांवर हल्ले झालेले आहे अमरावती आहे मालेगाव आहे नांदेड आहे त्या ठिकाणी तर पोलीस अधिकारीसुद्धा जखमी झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आणि आवाहन ज्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये रजा अॅकॅडमी मुख्य आहे त्याच्यामध्ये एम आय एमसुद्धा त्याच्यासोबत आहे त्याच्यामध्ये अजून अनेक अशा सहा सात संघटना आहेत मुसलमान मी मार्मी आहे वगैरे वगैरे सर्वपक्षीय मुस्लिम संघटन आहे तर अशा संघटना ज्यांनी याचं आवाहन करण ह्याच्यामध्ये सहभागिता दिली विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे की अशा संघटनांवर प्रतिबंध आणला पाहिजे जे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई राष्ट्रीय संपत्ती असो किंवा लोकांची व्यक्तिगत दुकानं संपत्ती असो त्याची भरपाई या संघटनांकडून यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं जबरदस्तीने करवून घेतली पाहिजे ह्यांच्यावर है। हिंसाचाराचे गुन्हे दाखल केले पाहिजे है। आणि ह्यांना सजा झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींची मागणी विश्व हिंदू परिषद करत आहे उद्यापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कंप्लेंट्स हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करणार आहोत त्या स्वीकारल्या जातात की नाही ते पाहू आम्ही कारण अनेक ठिकाणी अशा गोष्टी चालू आहे की ते बंगालसारखं करणार आहोत आम्ही तर बंगालसारखं म्हणजे काय की कोणी हिंसा करावी पोलीस स्वीकारणार नाही आणि सरकार मदत करणार नाही असं वातावरण खरोखर महाराष्ट्रात निर्माण होतं आहे का हे पाहायचं आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना झाल्या त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदसुद्धा गुन्हे दाखल करेल या लोकांच्या विरोधामध्ये हा प्रयत्न आम्ही करू मला जे सर्वात आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये सरकार आहे ज्या शिवसेनेचा पूर्ण जन्म हिंदुत्वामध्ये गेलेला आहे त्या नेतृत्वाच्या सरकारच्या काळामध्ये एवढ्या ठिकाणी मुसलमानांचे हल्ले व्हावे तर पोलिसांना आदेश का नाही झाला काल काही ठिकाणी हिंदू समाजाने प्रतिक्रिया दिली आहे तर त्या ठिकाणी लाठीचार्ज अश्रुधूर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या हेच आदेश परवा दिले गेले जेव्हा एवढ्या ठिकाणी हे हल्ले सुरू होते आणि हिंदूंची दुकानं लुटली जात होती काय सर्व सरकारी ताकद हिंदूच्या विरोधात वापरायची आहे का मुसलमानाच्या विरोधात वापरायची नाही का असा प्रश्न मनामध्ये येतो आणि म्हणून हा एक अत्यंत दुःख देणारा विषय आहे अशा संघटनेमुळे सामान्य नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा ला लागते अशा संघटनेला म्हणजे लवकरात लवकर केंद्र सरकारने यावरती यांच्यावरती बंदी आणली या पाहिजे का आम्ही तर महाराष्ट्र सरकारला त्याचं मागणी करतोय की त्यांच्यावर प्रतिबंध आणला पाहिजे आणि आता कसा वेळ मिळतो हे पाहून आम्ही राज्यपालांना सुद्धा भेटायला याच्याकरता जाणार आहोत केंद्र सरकारला मागणी नाही करणार काय महाराष्ट्रातली घटना आहे पहिले तर इथे केलं पाहिजे आणि ज्या वाईट संघटना आहे त्याच्यावर तर सगळ्यांनीच प्रतिबंध आणला पाहिजे